सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असणाऱ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा कोरडा पडला आहे। धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात येतो। हा धबधबा उमरखेड पासून 70 किलोमीटर तर यवतमाळ पासून 181 किलोमीटर अंतरावर आहे। पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे। 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्यांच्या एकसुरी आवाजानं पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो। सहस्त्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांच्या बगीचा तयार करण्यात आला। धबधब्यात मनसोक्त भिजल्यानंतर या बगीचात विश्रांती करत धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा पर्यटकांचा आनंद काही औरच आहे। पण यावेळी वरुणराजाच्या अवकृपेने मराठवाडा परिसरात पाऊस पडल्याने सहस्त्रधारा सोडणारा हा धबधबा कोरडा पडलाय। जे पर्यटक लांबून लांबून या धबधब्याचा आनंद घ्यायला यायचे ते आता औषधापुरते सुद्धा उरले नाहीत। वरुण देवाची लवकरच कृपा होईल आणि गतवैभव या धबधब्याला प्राप्त होईल आणि पुन्हा पर्यटकांनी हा परिसर फुलून जाईल अशीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो। गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।